वेलकम टू साटे ग्रुप ऑफ एजुकेशन संभाजीनगर कोल्हापुर. मायसेल्फ संदीप भालेकर, फैकल्टी ऑफ केमिस्ट्री. टुडे वी आर गोइंग टू स्टडी न्यू पॉइंट, द रिलेशनशिप बिटवीन पीरियड एंड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. लास्ट टाइम वी आर डिटेल स्टडी द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन एंड मॉडर्न पीरियोडिक टेबल. इन केस ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन एंड मॉडर्न पीरियोडिक टेबल, वी हैव टू डिटेल स्टडी द एग्जैक्ट पोजिशन ऑफ इलेमेंट्स प्रेजेंट इन द ग्रुप एंड पीरियड. बघा, लास्ट टाइमच्या लेक्चरमध्ये आपण स्टडी केलं होतं की रिलेशनशिप बिटवीन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन एंड मॉडर्न पीरियोडिक टेबल. याच्यामध्ये आपण फर्स्ट पॉइंट स्टडी केला अलॉन्ग द ग्रुप एंड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. इन केस ऑफ ग्रुप, द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन डिटेल्स एक्सप्लेन फर्स्ट द एक्झॅक्ट इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट द आउटर मोस्ट व्हॅलेन्स सेल ऑफ एन इलेमेंट्स. इलेमेंटच्या आउटर मोस्ट व्हॅलेन्स सेलमधले इलेक्ट्रॉन्स शो केलेत. बघा, एखाद्या ग्रुपमधले जे इलेमेंट्स आहेत त्यांच्या आउटर मोस्ट व्हॅलेन्स सेलमधले इलेक्ट्रॉन्स हे सेम राहतात, त्यांची व्हॅलेन्स ही सेम राहते. सेकंड, हे ग्रुपमधले इलेमेंट्स त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज जवळपास सेम राहतात. नेक्स्ट, त्यांनी एक्झॅक्ट इलेक्ट्रॉन्स वरून, त्यांनी एक्झॅक्ट व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स वरून त्या इलेमेंटची ग्रुपमधली पोझिशन्स फाइंड आउट केली. अँड काही ग्रुप सांगितलेत. फर्स्ट ग्रुप, नंबर फर्स्ट कॉल्ड ॲज अ अल्कली मेटल. ग्रुप नंबर सेकंड कॉल्ड ॲज अ अल्कलाईन अर्थ मेटल. ग्रुप नंबर 17 कॉल्ड ॲज अ हॅलोजन्स. अँड लास्ट ग्रुप कॉल्ड ॲज अ नोबेल गॅसेस. इट इज ऑल्सो नोन ॲज अ इनर्ट गॅसेस. टुडे वी आर गोइंग टू डिटेल स्टडी द न्यू पॉइंट, द रिलेशनशिप बिटवीन पीरियड अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. अकॉर्डिंग टू मॉडर्न इलेक्ट्रॉनिक टेबल, मॉडर्न पिरियॉडिक टेबल, आपण टोटल 18 कॉलम्स और 18 ग्रुप सांगतो अँड 7 पीरियड्स और 7 रोज सांगतो. आता आपण 7 पीरियड्स और 7 रोज अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचं रिलेशन्स बघणार आहोत. बघा, आपण टोटल 4 शेल सांगतो, के, एल, एम अँड एन. द कपॅसिटी ऑफ के 2 इलेक्ट्रॉन्स, कपॅसिटी ऑफ एल 8 इलेक्ट्रॉन्स, कपॅसिटी ऑफ एम शेल 18 इलेक्ट्रॉन्स अँड द कपॅसिटी ऑफ एन सेल 32 इलेक्ट्रॉन्स. बघा, आपल्याला शेलची खूप हेल्प पडणार आहे. बघा, पॉइंट नंबर फर्स्ट, व्हाइल गोइंग फ्रॉम लेफ्ट टू राइट द ॲटॉमिक नंबर इन्क्रीज, ऑल्सो व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स इन्क्रीजेस. जसं जसं तुम्ही पिरियॉडिक टेबलमध्ये लेफ्ट कडून राईट कडे जाणार, ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस एज वेल एज व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स इन्क्रीजेस. अकॉर्डिंग टू इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्ही फाइंड आउट करू शकता, लेफ्ट राईट ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन ऑल्सो इन्क्रीजेस. म्हणजेच लेफ्ट राईट जाता तेव्हा तुम्ही ॲटॉमिक नंबर इन्क्रीज जाणार आणि त्याचबरोबर त्यांच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मधल्या इलेक्ट्रॉनची संख्या सुद्धा इन्क्रीज होणार. सेकंड आपण बघू, बघा, द इलेमेंट्स प्रेझेंट इन द सेम पिरियड हॅव सेम नंबर ऑफ शेल्स इज इक्वल टू द पिरियड नंबर. बघा, हा पॉईंट काय डिस्कस करतोय, तर इलेमेंट्स जर सेम सेलमध्ये प्रेझेंट असतील किंवा सेम पिरियडमध्ये प्रेझेंट असतील, तेवढ्याच शेल त्या पिरियडमधल्या नंबर, एक्झॅक्ट पिरियडची टोटल नंबर आहे त्याला इक्वल सांगतात. म्हणजेच बघा, द इलेमेंट्स प्रेझेंट इन द सेम पिरियड हॅव सेम नंबर ऑफ शेल्स, एक्झॅक्ट नंबर ऑफ सेल्स ह्या इक्वल टू द टोटल नंबर ऑफ पिरियड्स राहणार आहेत. फॉर एक्झाम्पल आपण बघू सेकंड पिरियड. सेकंड पिरियड मध्ये एलिमेंट्स बघा, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरिन अँड निऑन हे एलिमेंट सेकंड पिरियड मध्ये येतात. म्हणजेच सेकंड पिरियड वरून आपण याला टोटल 2 शेल सांगतो, के अँड एल, टोटल 2 शेल. म्हणजेच हे सेकंड पिरियड मध्ये अवेलेबल आहेत म्हणून फक्त आपण 2 शेल सांगतो, के अँड एल. नेक्स्ट बघा, थर्ड पिरियडचा आपण विचार करू, सोडियम, मॅग्नेशियम, अल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन अँड आर्गॉन. टोटल 1, 2, 3, 4, 5, 6, 7 अँड 8.
एट इलेमेंट्स थर्ड पीरियड मध्ये अवेलेबल आहेत, म्हणजेच ते थर्ड पीरियड मध्ये अवेलेबल आहेत, म्हणून आपण के एल एम टोटल थ्री शेल सांगतोय. म्हणजेच एक्झॅक्ट पीरियड मध्ये जेवढे एलिमेंट्स अवेलेबल आहेत, कोणत्या पीरियड मध्ये एलिमेंट्स अवेलेबल आहेत, तेवढ्याच त्याच्या आपण शेल सांगतो. थर्ड सेल मध्ये असतील तर थ्री शेल्स, सेकंड सेल मध्ये असतील तर सेकंड शेल्स, आपण हा कंटेनर या ठिकाणी यूज करतोय. थर्ड, फ्रॉम गोइंग लेफ्ट टू राइट द इलेक्ट्रॉन्स आर फिल्ड इन द सेम शेल. जसं असं आपण पिरियॉडिक टेबल मध्ये लेफ्ट कडून राईट कडे जाणार, त्यावेळी शेल इन्क्रीज होणार नाहीये. म्हणजेच के नंतर एल शेल, एल नंतर एम शेल, जसं आपण टॉप टू बॉटम गेल्यानंतर नेक्स्ट इलेमेंट्स इलेमेंट्सला आपण शेल इन्क्रीज होते, पण लेफ्ट टू राईट मध्ये गेल्यानंतर आपण शेल इन्क्रीज करत नाहीये, तर इलेक्ट्रॉन्स इन्क्रीज होतात आणि ते इलेक्ट्रॉन्स त्याच शेल मध्ये ऍड केले जातात. फॉर एक्झाम्पल, शेल जर एल असेल तर एल मध्येच इलेक्ट्रॉन्स ऍड होत जाणार. म्हणजेच जसं आपण लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरिन आणि निऑन लेफ्ट टू राईट गेलो, तर आपण के एल, समजा आता कार्बन एल असेल तर नायट्रोजन सुद्धा शेल एलच राहणार, ऑक्सिजनची शेल सुद्धा एलच राहणार, फ्लोरिनची शेल एलच राहणार, पण एल मध्ये इलेक्ट्रॉन्स ऍड होत जाणार. कार्बनच्या एल मध्ये फोर इलेक्ट्रॉन्स असतील तर नायट्रोजनच्या एल मध्ये फाईव्ह इलेक्ट्रॉन्स राहणार, ऑक्सिजनच्या एल मध्ये सिक्स इलेक्ट्रॉन्स राहणार. म्हणजेच शेल इन्क्रीज होणार नाही, ओनली इन्क्रीज ऍटॉमिक नंबर एज वेल एज इन्क्रीज इलेक्ट्रॉन्स इन द सेम सेल. नेक्स्ट पॉइंट आपण बघा, डिस्कस करू द कपॅसिटी ऑफ शेल्स. आपण कपॅसिटी बघितलेली आहे, पण या ठिकाणी पुन्हा कपॅसिटी आलेली आहे. बघा, द कपॅसिटी ऑफ शेल टोटल फोर शेल्स, के एल एम एल, कपॅसिटी ऑफ के टू इलेक्ट्रॉन्स, कपॅसिटी ऑफ एल एट इलेक्ट्रॉन्स, कपॅसिटी ऑफ एम 18 इलेक्ट्रॉन्स एंड कपॅसिटी ऑफ एन 32 इलेक्ट्रॉन्स फिलअप होतील. ओके, फिफ्थ, फर्स्ट पीरियड. आता पिरियॉडिक टेबल मधला आपण फर्स्ट पीरियड बघू, त्याच्यामध्ये हायड्रोजन आणि हेलियम हे दोन एलिमेंट्स येतात. बघा, द फर्स्ट पीरियड इन द शॉर्टेस्ट पीरियड कंटेनिंग ओनली टू इलेक्ट्रॉन्स. पिरियॉडिक टेबल मधला फर्स्ट पीरियड हा आपण व्हेरी शॉर्टेस्ट पीरियड सांगतो, की याच्यामध्ये ओनली टू इलेक्ट्रॉन्स आहेत, फर्स्ट हायड्रोजन अँड सेकंड हेलियम. बघा, फर्स्ट पीरियड इज व्हेरी शॉर्टेस्ट पीरियड कंटेनिंग ओनली टू इलेक्ट्रॉन्स, फर्स्ट हायड्रोजन अँड सेकंड हेलियम. नेक्स्ट, सेकंड अँड थर्ड पीरियड्स आर द शॉर्ट पीरियड अँड कंटेन ओनली 8 इलेक्ट्रॉन्स. बघा, सेकंड अँड थर्ड पीरियड हे सुद्धा शॉर्ट पीरियड मध्ये आपण कन्सिडर करतोय, कंटेनिंग 8 इलेक्ट्रॉन्स. याच्यामध्ये सेकंड मध्ये आपण बघायला गेलो तर लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, म्हणजेच सेकंड जर विचार करायला गेला तर तुम्ही हे इलेक्ट्रॉन सांगू शकताय. बघा, सेकंड लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरिन अँड निऑन. थर्ड पीरियड मध्ये आपण हे इलेमेंट सांगू शकतो, सोडियम, मॅग्नेशियम, अल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन अँड आर्गॉन. बघा, सेकंड अँड थर्ड पीरियड आर द शॉर्ट पीरियड कंटेनिंग 8 इलेक्ट्रॉन्स, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन अँड निऑन. सेकंड पीरियड याच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन्स येतात. सिमिलर, मॅग्नेशियम, कॅल्शियम, अल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, आर्गॉन यांच्यामध्ये सुद्धा 8 इलेक्ट्रॉन्स राहतात. नेक्स्ट बघा पॉइंट, सेवन पॉइंट, फोर्थ अँड फिफ्थ पीरियड पिरियॉडिक टेबल मध्ये फोर्थ अँड फिफ्थ पीरियड आर लॉन्ग पीरियड अँड कंटेन टोटल 18 इलेक्ट्रॉन्स. बघा, पिरियॉडिक टेबल मधला फोर्थ अँड
फिफ्थ पीरियड कंटेन 18 इलेक्ट्रॉन्स. हा लॉन्ग पीरियड आपण कन्सिडर करतो की याच्यामध्ये जवळपास 18 इलेक्ट्रॉन्स फिलअप केले जातात. अँड नेक्स्ट सिक्स अँड सेव्हन्थ पीरियड, बघा सिक्स पीरियड इट इज अ व्हेरी लॉन्गेस्ट पीरियड कंटेनिंग ओनली वन एक्स्ट्रा सेरीज. दिस सेरीज इज कॉल्ड एज अ लॅन्थेनाइड्स. लॅन्थेनाइड्स प्रेझेंट बॉटम ऑफ द मॉडर्न पिरियॉडिक टेबल. बघा आपण मॉडर्न पिरियॉडिक टेबल टोटल डिवाइड इन टू मेन फोर ब्लॉक्स, वन इज एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक अँड ए ब्लॉक. त्याचमध्ये सिक्स पीरियड हा लॉन्गेस्ट पीरियड आहे. यांच्यामध्ये लॅन्थेनाइड ही सेरीज एक्स्ट्रा आहे, म्हणजे आपण बॉटम ऑफ द मॉडर्न पिरियॉडिक टेबल सांगतो. सिमिलर सेव्हन्थ पीरियड जो आहे तो सेव्हन्थ पीरियड मध्ये आपण इट इज ऑल्सो व्हेरी लॉन्गेस्ट पीरियड. इट कंटेन एक्स्ट्रा वन सेरीज. दिस सेरीज इज नोन एज अवॉट ऍक्टिनाइड सेरीज. अँड दिस सेरीज ऑल्सो प्रेझेंट इन बॉटम ऑफ द मॉडर्न पिरियॉडिक टेबल. बघा अशा प्रकारे आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनशी रिलेशन बांधून ग्रुप पीरियड मध्ये स्टडी करतो. बघा इन केस ऑफ पीरियड दी हॉरिझॉन्टल लाईन्स कॉल्ड पीरियड्स आर रोज अकॉर्डिंग टू इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन के एल एम एन. फर्स्ट दी लेफ्ट टू राईट ऍटॉमिक नंबर इन्क्रीजेस, ऑल्सो व्हॅलेन्सी इन्क्रीजेस. फर्स्ट पॉइंट आपल्याला काय सांगतो की जर आपण लेफ्ट राईट ऍटॉमिक नंबर इन्क्रीज करत गेला तर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स वाढतो, न्यू शेल वाढत जात नाहीये, ओनली त्या शेल मधले इलेक्ट्रॉन्स इन्क्रीज होतात. सेकंड पॉइंट सांगतो की सेकंड पीरियड मधल्या एलिमेंट्स मध्ये टोटल टू शेल्स येतात, तर थर्ड पीरियड मधल्या एलिमेंट्स मध्ये थ्री शेल्स. नंबर ऑफ पीरियड इज इक्वल टू नंबर ऑफ शेल्स. म्हणजेच बघा जर सेकंड पीरियड कन्सिडर केलं तर लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरिन, निऑन हे सेकंड पीरियड मध्ये येतात, म्हणून आपण त्याला टू शेल सांगतो के एल. थर्ड पीरियड मध्ये आपण एलिमेंट्सला थ्री शेल सांगतो के एल एम. ओके नेक्स्ट आपण कन्सिडर केलं या ठिकाणी लेफ्ट टू राईट इलेक्ट्रॉन्स फिल सेम शेल. जसा जसं आपण लेफ्ट राईट जाणार तसे इलेक्ट्रॉन्स त्याच शेल मध्ये फिलअप केले जाणार. नेक्स्ट आपण कपॅसिटी ऑफ शेल स्टडी केला. के कपॅसिटी ऑफ के टू इलेक्ट्रॉन्स, कपॅसिटी ऑफ एल एट इलेक्ट्रॉन्स, कपॅसिटी ऑफ एम 18 इलेक्ट्रॉन्स अँड कपॅसिटी ऑफ एल 32 इलेक्ट्रॉन्स. पीरियड टेबल मध्ये फर्स्ट पीरियड आपण कन्सिडर करतो, इट इज अ व्हेरी शॉर्टेस्ट पीरियड कंटेनिंग ओनली टू इलेक्ट्रॉन्स, हायड्रोजन अँड हेलियम. नेक्स्ट आपण स्टडी करतो सेकंड अँड थर्ड. सेकंड अँड थर्ड पीरियड्स आर ऑल्सो शॉर्ट पीरियड्स कंटेन ओनली 8 इलेक्ट्रॉन्स. नेक्स्ट फोर्थ अँड फिफ्थ दिस इज अ लॉन्ग पीरियड कंटेन 18 इलेक्ट्रॉन्स. अँड लास्ट टू पॉइंट सिक्स पीरियड इट इज अन लॉन्गेस्ट पीरियड अँड वन कंटेन एक्स्ट्रा सेरीज. इट इज ऑल्सो नोन एज अ इनर ट्रान्झिशन सेरीज कॉल्ड एज अ लॅन्थेनाइड्स. Why it is called as an inner transition series? Because the present in between transition series, that is the D block elements. D block elements la apan transition series mhanto, and lanthanides se D cha madhe yetat, hence it is also known as a inner transition series, and they are present bottom of the modern periodic table. And similar last 17th period, it is also known as a longest contain, longest period. Only one series extra add actinides also bottom of the modern periodic table. दोघांनाही आपण इनर ट्रान्झिशन सेरीज कन्सिडर करतो. का तर ते ट्रान्झिशन सेरीजच्या मध्ये येतात. ओके आता आपण नेक्स्ट पॉइंट डिस्कस करणार आहोत की अकॉर्डिंग टू इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन एक्झॅक्ट द पोझिशन ऑफ इलेमेंट्स प्रेझेंट इन ग्रुप अँड पीरियड ऑफ द मॉडर्न पिरियॉडिक टेबल. बघा की लास्ट पॉइंट मध्ये आपण डिस्कस काय केलं होतं की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अँड मॉडर्न पिरियॉडिक टेबल अँड रिलेशन. यांच्यामध्ये आपण दोन पॉइंट मेन डिस्कस केले. फर्स्ट ग्रुप अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन यांचं रिलेशन, अँड सेकंड पीरियड अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन यांचं रिलेशन. याच्यावरून आपल्याला एक्झॅक्ट काय समजलं तर याच्यावरून एक्झॅक्ट आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणून इलेमेंटची पोझिशन इन ग्रुप एज वेल एज पीरियड इन मॉडर्न पिरियॉडिक टेबल. आता आपण याचीच काही एक्झाम्पल्स बघू जी तुम्हाला एक्झाम मध्ये सॉल्व्ह करायचे आहेत. काही काही एक्झाम्पल तुम्हाला एलिमेंट्स देतील,
इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फाइंड आउट करून तुम्हाला पोजीशन सांगावी लागेल किंवा हाउ मेनी नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन देअर आउटर मोस्ट व्हॅलेन्स शेल हे सुद्धा तुम्हाला फाइंड आउट करावा लागेल. सो फर्स्ट बघा, मी अकॉर्डिंग टू शेल एक्झॅक्टली कॅपॅसिटी ऑफ शेल कशी फाइंड आउट करायची हे सांगितलेलं आहे. बघा, शेल आपण टोटल फोर शेल सांगतो, के एल एम एंड एन. बघा, टोटल फोर शेल सांगतो आपण, के एल एम एंड एन. टोटल नंबर 1, 2, 3, 4. फॉर्म्युला बघा, 2 raised to n हा फॉर्म्युला आपण यूज करतोय. फर्स्ट के कॅपॅसिटी 2 into 1 square 2, सिमिलर 2 into 2 raised to square 8, 2 into 3 raised to square 18, एंड एन मध्ये 2 into 4 raised to square 32. बघा की आपण लास्ट अकॉर्डिंग टू पिरियड अँड इलेक्ट्रॉनिक कॅल्क्युलेशन बोललोच होतो. 2 म्हणजेच आपला फर्स्ट पिरियड आपण कन्सिडर करतोय. टोटल 2 इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन फर्स्ट पिरियड. नेक्स्ट कॅपॅसिटी ऑफ सेकंड अँड थर्ड पिरियड 8 इलेक्ट्रॉन्स. देन फोर्थ अँड फिफ्थ पिरियड 18 इलेक्ट्रॉन्स. लास्ट लार्जेस्ट पिरियड बघतो आपण, त्याच्यामध्ये 6th and 7th पिरियड आहेत, 32 इलेक्ट्रॉन्स कंटेनिंग लार्जेस्ट इलेक्ट्रॉन पिरियड. लॅंथराइड्स अँड ऍक्टिनाइड्स हे दोन मेंबर येतात. जर आपण मॉडर्न पिरियडिक टेबलचा शॉर्टकट मध्ये स्ट्रक्चर बघितलं तर याच्यामध्ये बघा, मॉडर्न पिरियडिक टेबल तुम्हाला असं दिसेल, एस ब्लॉक प्रेझेंट लेफ्ट हँड साइड, पी ब्लॉक प्रेझेंट राईट हँड साइड, डी ब्लॉक मिडल ऑफ द मॉडर्न पिरियडिक टेबल, अँड एफ ब्लॉक कंटेनिंग लॅंथराइड्स अँड ऍक्टिनाइड्स प्रेझेंट बॉटम ऑफ द मॉडर्न पिरियडिक टेबल. यामध्ये आपण मॅक्झिमम आता स्टडी करण्यासाठी एस आणि पी वरती फोकस जास्त करणार आहोत. आपल्याला इलेक्ट्रॉन कपॅसिटीनुसार फर्स्ट एस देन पी डी अँड एफ हेल्प करतात. म्हणजेच आपण पहिल्यांदा अकॉर्डिंग टू इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन नुसार मी या ठिकाणी 2 ब्लॉक ड्रॉ केलेले आहेत. बघा, फर्स्ट दिस इज अ एस ब्लॉक, मी डी ब्लॉक थोडस बॅक ठेवलेला आहे, या ठिकाणी आपण पी ब्लॉक ड्रॉ केलेला आहे. बघा, अकॉर्डिंग टू इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघा, फर्स्ट ग्रुप, सेकंड, देन 13 मी या ठिकाणी ड्रॉ केलेला आहे, 14, 15, 16, 17 and 18. फर्स्ट हायड्रोजन, हिलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, नियॉन, सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, अर्गॉन. त्यानंतर नेक्स्ट येणारा कंटेंट आहे या ठिकाणी पोटॅशियम, कॅल्शियम, आणि त्यानंतर आपण डी ब्लॉक मध्ये एंट्री करतोय. बघा, तर आपल्याला एक्झॅक्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरून त्या एलिमेंटची पोझिशन मॉडर्न पिरियॉडिक टेबल मध्ये कुठे आहे हे सांगू शकतो. सो बघा, फाइंड द पोझिशन ऑफ एलिमेंट्स इन मॉडर्न पिरियॉडिक टेबल बाय युझिंग द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आपण पहिल्यांदा सोडियमची पोझिशन बघणार आहोत या ठिकाणी. सोडियमची पोझिशन आपण या ठिकाणी स्टडी करणार आहोत. बघा, सोडियम टोटल 11 इलेक्ट्रॉन्स, द ऍटॉमिक नंबर ऑफ सोडियम इज 11. बघा, फर्स्ट शेल 2 इलेक्ट्रॉन्स, 1, 2. बघा, फर्स्ट शेल आपण पिरियड नुसार गेलो तर फर्स्ट पिरियड मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, सेकंड 8 इलेक्ट्रॉन्स, सेकंड शेल मध्ये आपण 8 इलेक्ट्रॉन्स देतो, सेकंड शेल 8 इलेक्ट्रॉन्स, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. नेक्स्ट थर्ड शेल मध्ये टोटल 8 इलेक्ट्रॉन्स आहेत, पण आपल्याकडे
सोडियम टोटल 11 इलेक्ट्रॉन्स असतात. आपण या ठिकाणी काय करणार बघा, फर्स्ट सोडियम मध्ये दोन इलेक्ट्रॉन्स भरले 1 2, सेकंड 8 इलेक्ट्रॉन्स 1 2 3 4 5 6 7 8 झाले 10, एंड लास्ट ओनली 1 इलेक्ट्रॉन्स थर्ड मध्ये गेला. बघा हे झालं सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. याच्यावरून आपण काय सांगू शकतो बघा, ओनली 1 इलेक्ट्रॉन्स दॅट इज फर्स्ट ग्रुप, तो त्याच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये ओनली 1 इलेक्ट्रॉन्स आहे, त्यामुळे तो पिरियॉडिक टेबल मध्ये फर्स्ट मध्ये येतो. नेक्स्ट त्याच्याकडे टोटल 3 शेल्स झाल्या, फर्स्ट सेकंड थर्ड 3 शेल्स. अकॉर्डिंग टू रिलेशनशिप बिटवीन पिरियड अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण बोललो होतो, टोटल नंबर ऑफ शेल्स इज इक्वल टू द टोटल नंबर ऑफ पिरियड्स. बघा याच्याकडे 1 2 3 शेल्स, म्हणजेच तो पिरियॉडिक टेबलमध्ये थर्ड ऑर्बिट मध्ये आला पाहिजे. याच्यावरून सोडियमचा आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघा काय सांगितलं, 2 8 1 1, त्याची झाली टोटल फर्स्ट ग्रुप सांगितला, अँड टोटल 1 2 3 शेल, म्हणजेच तो पिरियॉडिक टेबलमध्ये थर्ड पिरियड मध्ये आहे, हे आपल्याला फाइंड आउट करता आलं. आपण अजून एक एक्झाम्पल बघू, आपण एक्झाम्पल घेऊ अल्युमिनियमचं. बघा नेक्स्ट एक्झाम्पल अल्युमिनियम, नेक्स्ट एक्झाम्पल आपण स्टडी करू अल्युमिनियम. ऍटॉमिक नंबर अल्युमिनियम झेड इज इक्वल टू 13. बघा अल्युमिनियम अल्युमिनियमच्या फर्स्ट ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असणार आहेत, 2 इलेक्ट्रॉन्स. सेकंड ऑर्बिट मध्ये टोटल 1 2 3 4 5 6 7 8 इलेक्ट्रॉन्स. बघा झाले 10, आणि थर्ड मध्ये 3, असे टोटल 13 इलेक्ट्रॉन्स झालेत. बघा 2 8 3 13 इलेक्ट्रॉन्स झालेत. बघा अल्युमिनियमच्या फर्स्ट ऑर्बिट मध्ये आपण 2 इलेक्ट्रॉन्स दिले, सेकंड शेल मध्ये आपण टोटल 8 इलेक्ट्रॉन देऊ, 1 2 3 4 5 6 7 8, अँड लास्ट शेल मध्ये आपण टोटल 3 इलेक्ट्रॉन्स देऊ. म्हणजेच बघा अल्युमिनियम 2 इलेक्ट्रॉन्स फर्स्ट शेल, 8 इलेक्ट्रॉन्स लास्ट शेल, अँड 3 इलेक्ट्रॉन्स. आपण डायरेक्टली 3 इलेक्ट्रॉन्स पेअर न करता अनपेअरच्या फॉर्मॅटमध्ये देऊ, बिकॉज व्हॅलन्सी ऑफ अल्युमिनियम ऍट मेटल 3, याचा अर्थ बघा 1 2 3 अल्युमिनियम थर्ड पिरियड मध्ये 1 2 3 च्या 13 च्या टोटल ग्रुप मध्ये येणार आहे. म्हणजेच अल्युमिनियमचा ऍटॉमिक नंबर 13 झाला, त्याचबरोबर अल्युमिनियमच्या लास्ट ऑर्बिट मध्ये टोटल 3 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहेत. म्हणजेच अल्युमिनियमची पोझिशन अकॉर्डिंग टू इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघा 2 8 3, तो थर्ड कॉलम मध्ये, त्याचबरोबर त्याच्याकडे 1 2 3 शेल्स असल्यामुळं थर्ड शेल्स मध्ये तो येईल. नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघू नायट्रोजन. बघा नेक्स्ट एक्झाम्पल आपण स्टडी करू नायट्रोजन. नायट्रोजन ऍटॉमिक नंबर झेड इज इक्वल टू 7. बघा नायट्रोजन फर्स्ट ऑर्बिट फर्स्ट शेल 2 इलेक्ट्रॉन्स, सेकंड शेल 1 2 3 4 5, बघा
1, 2 इलेक्ट्रॉन्स, नेक्स्ट 1, 2, 3, 4, 5 इलेक्ट्रॉन्स, म्हणजेच नायट्रोजनच्या लास्ट ऑर्बिट मध्ये, लास्ट शेल मध्ये 5 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि फर्स्ट शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. टोटल नायट्रोजन कडे 2 शेल असल्यामुळे नायट्रोजन सेकंड पीरियड मध्ये आला पाहिजे. आणि बघा, नायट्रोजनच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये 5 इलेक्ट्रॉन्स आहेत, टोटल 2 शेल्स आहेत फर्स्ट अँड सेकंड, त्यामुळे नायट्रोजन सेकंड शेल मध्ये आला 2, 5 and total 5 electrons present in the outermost orbit. Panjets 1, 2, 3, 4, 5. 5 group madhe tumhala nitrogen bagayla mel. Asha prakare tumhala jar electronic configurations known asel, maiti asel, ani yachyavarun tumhala orbits kadta yet asel, tar तुम्ही कुठल्याही इलेमेंटचे अकॉर्डिंग टू इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स मॉडर्न पिरियॉडिक टेबल मध्ये पोझिशन सांगता येते. आपण आणखी एक्झाम्पल बघू. फॉर एक्झाम्पल पोटॅशियम जर आपण स्टडी करायला गेलो, बघा एक्झॅक्टली पोझिशन ऑफ पोटॅशियम इन मॉडर्न पिरियॉडिक टेबल. आपण पोटॅशियमची पोझिशन फाइंड आउट करू. पोटॅशियम ऍटॉमिक नंबर झेड इज इक्वल टू 19, तो एक्झॅक्ट याच पोझिशनला का आहे त्यावर फाइंड आउट करू शकतो. बघा पोटॅशियम के फर्स्ट ऑर्बिट 2 इलेक्ट्रॉन्स, सेकंड शेल 8 इलेक्ट्रॉन्स, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, थर्ड शेल 8 इलेक्ट्रॉन्स, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 and next 4. बघा पोटॅशियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, फर्स्ट 2 इलेक्ट्रॉन्स, सेकंड 8 इलेक्ट्रॉन्स, थर्ड 8 इलेक्ट्रॉन्स, टोटल 2, 8, 10 + 8, 18, बट ऍटॉमिक नंबर ऑफ पोटॅशियम 19, ओनली 1 इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट लास्ट शेल. ऍज अ रिझल्ट द व्हॅलन्सी ऑफ पोटॅशियम इज 1, हेज पोटॅशियम प्रेझेंट अकॉर्डिंग टू इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पोटॅशियम प्रेझेंट फर्स्ट कॉलम ऑफ द मॉडर्न पिरियॉडिक टेबल. बघा तो पहिल्या कॉलम मध्ये आहे 2, 8, 8, 1. नेक्स्ट पोटॅशियम कंटेंट टोटल 1, 2, 3, 4 शेल्स, दॅट इज फोर्थ पीरियड ऑफ द मॉडर्न पिरियॉडिक टेबल. बघा तो फोर्थ पीरियड मध्येच प्रेझेंट आहे. म्हणजेच तुम्हाला शेल्स जर माहिती असतील, त्याचबरोबर त्यांची कपॅसिटी माहिती असेल, सेकंड मध्ये कोणता पीरियड येतो, थर्ड मध्ये कोणते पीरियड येतात, 18th मध्ये एल मध्ये कोणते पीरियड्स येतात किंवा एम मध्ये कोणते पीरियड्स येतात आणि एन मध्ये कोणते पीरियड्स येतात, हे जर नोंद असेल आणि एक्झॅक्ट कपॅसिटी माहिती असेल, तर फर्स्ट तुम्ही इलेमेंट्स, त्यांचे ऑर्बिट्स, शेल्स आणि याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स फिलअप करा आणि तुम्ही त्याची पोझिशन मॉडर्न पिरियॉडिक टेबल मधली फाइंड आउट करू शकताय. आपण आणखी एक एक्झाम्पल बघू शकतो. तर फॉर एक्झाम्पल मी अर्गॉनचं एक्झाम्पल घेतलं, हा अर्गॉन घेतला. बघा लास्ट एक्झाम्पल आपण बघू, अर्गॉन ऍटॉमिक नंबर झेड इज इक्वल टू 18. बघा अर्गॉन फर्स्ट शेल 2 इलेक्ट्रॉन्स, सेकंड 8 इलेक्ट्रॉन्स, झाले 10, थर्ड 8 इलेक्ट्रॉन्स, झाले 8, 18. बघा 2, 8, 8, 18 फर्स्ट के ऑर्बिट फर्स्ट शेल भरला,
सेकंड शेल पण भरला आणि थर्ड शेल पण भरला, याचा अर्थ एक लास्ट ऑर्बिट लास्ट शेल फुलफिल झालेला आहे. त्याचबरोबर टोटल 1 2 3 शेल्स, म्हणजेच तो थर्ड शेल मध्ये आला पाहिजे आणि लास्ट ग्रुप मध्ये आला पाहिजे. 8 बघा, 1 2 3 4 5 6 7 8 लास्ट ग्रुप 8 झाला अँड थर्ड 1 2 3 म्हणजेच 2 8 8 लास्ट ग्रुप 8 फुलफिल झालेला आहे. सिमिलर त्याचं टोटल 3 शेल्स 2 8 8 म्हणजेच थर्ड शेल मध्ये तो थर्ड पिरियड मध्ये आला पाहिजे. याचाच अर्थ आपण जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि शेल्स डिटेल स्टडी केलं तर आपल्याला एक्झॅक्ट त्या इलेमेंटची मॉडर्न पिरियोडिक टेबलमधली पोझिशन सांगता येते.